तर मित्रांनो आता इकडं वरात जाणार आहे इकडनं, तर आम्ही रस्ता बघायला जातोय. गाडी कार्यक्रमची आपली कोण जायला पाहिजे तर रस्ता बघू आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक नवीन व्लॉग मध्ये. तर आपण आता डिगावाला जाण्याची तयारी आहे. तर गाडी रेडी झाली आहे एकदम, माझी पण तयारी झाली, सगळ्यांची पोरांची तयारी झाली आहे. राहुल भाऊ पण येऊन लागले आहेत आणि सगळे टोटल फॅमिली आपली बँड मेंबरची सगळं टोटल फॅमिली येऊन लागलेली आहे. आता निघालो आहोत आम्ही डिगाव्याला. साक्री तालुक्यात डिगाव आहे, तिथे टाळी लागण्यासाठी. तर आज टाळी आहे, लग्नाचा दिवस आहे आज. तर बघत राहा व्लॉग, आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. तर जाऊया डिगावाला. तर मित्रांनो, आपण डिझेल घेण्यासाठी गाडी थांबवली जनरेटरसाठी. गाडीमध्ये तर डिझेल आहे ऑलरेडी, तर आपण जनरेटरसाठी घेतलोय. मित्रांनो, आपण डिगाव्यामध्ये पोहोचलो आहेत. तर तिकडे बघू शकता मागे बँडची गाडी लावली आणि इकडे पण साईडला डिगाव्याची गाडी आहे, ती बँडची. ते इथं राहत असतील, तिथं त्यांची गाडी पार्किंग केलेली आहे. तर मराठी शाळेमध्ये इथे नवरदेव आलेला आहे, तिकडे बघू शकता तुम्ही. तिकडे नवरदेवाची गाडी लावली आहे, तिकडे बघू शकता. रथ पण आलेला आहे. तर अजून वेळ आहे भरपूर लग्नाला, तर तोपर्यंत करू टाईमपास. बाकीचे पोरं गेलेत, नाश्ता वगैरे करतील ते. आता आम्हाला पण जावं लागेल, नाश्ता वगैरे करावा लागेल, कारण की सकाळी घरून निघालो तर काही खाल्लेलं नाही, फक्त चहा आणि बिस्किट खाल्ले होते. तर आता नाश्ता करू आपण. तर बघत राहा ब्लॉग. गाडी इथे बाहेर लावून दिली आहे, कारण की मध्ये जायला गाडी जाणार नाही. हा गेट आहे शाळेचा, तर मध्ये गाडी जाऊ शकत नाही आहे. इथूनच वरात निघेल. सरे सगळे पोरं काय करताय काय माहिती, तयारी करतील. हळूहळू तयारी करतील. आता काय गरीब पावडा, पावडा आता राहुल भाऊ म्हणताय पावडा खायचा म्हणे. अरे पावडाचा तेल गळा घसापासून जातो ना यार. हे बघा, डिगाव आहे मित्रांनो. डिगाव्याचं मेन स्टँड आहे. छोटं बरंच मोठं गाव आहे बघा, जास्त मोठं पण नाही छोटं पण नाही. बघू शकता तुम्ही इकडे काहीतरी काम चालू आहे. हा रस्ता आहे इकडे, हा सरळ याला जातो, शेलबारीकडे जातो, तिकडे साखरीकडे पिंपळनेर, म्हणजे पिंपळनेरच्या आसपास तिथं जातो तो. आणि हा रस्ता आहे तर हा तिकडे मस्जिदकडे जातो आणि तिकडनं चौफुली आहे पुढे, तिकडे याच्या पुढे चौफुली आहे, तिकडनं आपला ताराबादला जातो तो रस्ता. मित्रांना नाश्ता करून घेतो आम्ही इथं हॉटेलमध्ये आलो आहे तिथं नाश्ता करून. अरे आणि रोल बहुत गेलेत नाश्त्यामध्ये मध्ये वडापाव खायला. तर मित्रांना नाश्ता झालाय, तर पुरं इथं टाइमपास करत आहे. आणि किबडवाले पण आले, पॅडवाले पण आले, ते मोटरसायकलवर आले. त्यांना जवळ होतं इकडनं शॉर्टकट होतं जायकडेवर ना, तर ते आलेत. आणि न्यू मेंबर पण आले आहेत टोपीवाले, बघू शकता तुम्ही. सुनील माळे यांचं नाव आहे, ते पण किबड वाजवता, एकदम छान किबड वाजवता. ते नामपूरच्या बँडमध्ये जातात, शिवशाही म्हणून बँड आहे नामपूरचा, तिथं वाजवता ते. ते आता सहज आता आपल्या बँडवर आलेले आहेत. तर आता शेवंतीची तयारी होते, शेवंती आल्यानंतर मग लगेच वरात निघणार आहे. तर आता बघू. अंड्यांची गाडी पण आलेली इथं, अंडे पण आहेत बघा. आणि सोनाश पण आलेला आहे, सोनाश पण आता आला. दादू बोल, काय म्हणतो
काय दादूपोया मामा दादूपोया दादूपोया त्या दादूला चिडवतात ते दादूपोया दादूपोया ए कर रे कर आ बघा दादू या दादूला चिडवतात ते हे पैसे देत नाही काय काय चाललं काय नाही आराम व्यवस्थित ना नाश्ता केला होता हां तुम्ही तिथं तारावडला नाश्ता केला घरी गेले होते का काम होता ना तारावडला होता ना तर आपले सुनील भाऊन ते आपल्या तारावडलाच घरीच शेड मध्येच मुक्कामत होते शेड मध्ये रात्री हां गाडी मध्ये झोपले ते रात्री चांगलं असतं गाडी मध्ये पण रात्रीचं कसं आहे लय चोर फिरता गाडी मधले एखादं इंस्ट्रुमेंट चोरीला गेलं तर लोचा होऊन जाईल बरोबर आहे का नाही तर मित्रांनो मला वाटतंय उन्हाळा चालू झाला असं कारण की खूप हिटिंग होते वरून आता गुलफ्या चालू झाल्या पोरांच्या सगळ्या गुलफ्या खाते आता याच्या ते गुलफी संपून टाकली याने लय भारी होते भारी होती का तर मित्रांनो लवकरच शेवंती येणार आहे तर डायरेक्ट आता शेवंती आल्यावरच आपण तुम्हाला दाखवतो मी शेवंती आली असं म्हणलं नदायक वरात राहील डायरेक्ट मंडप तिथं हायस्कूल आहे हायस्कूल मध्ये लग्न आहे ते आज ब्रँड सागरला पण इच्छा होते गुलफी खाण्याची पण पैसे नाही पैसे नाही त्याच्याकडे त्याच्या बाजूला दादू आहे तर मित्रांनो आता भाऊ व्लॉगिंग करताय त्यांचा आवाज ऐकू शकता तुम्ही दादू पे दादू दहा रुपये मागतो आणि ते लाइटिंग ऑपरेटर पण तेच हा पण्या आहे सकाळी सकाळी त्यांचं थरक होत होत आता फुल पॉवर मध्ये येते आता ढोल म्हणजे एकदम जबरदस्त गाडीच्या बेस पेक्षा वरती ढोल जाईल त्यांचं सागर इकडे ए सागर कारण की छोट्या गल्ली असल्यामुळे गाडीला प्रॉब्लेम येतो कारण की आपली गाडी 19 फूट आहे लांबी तर टर्न बिन मारायला थोडं अडचण होते म्हणून आपल्याला पहिले रस्ता अगोदर बघावा लागतो इकडे बघू शकता इथं टर्न थोडासा एकदम छोटा टर्न आहे इथं थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो गाडीला आता बघूया आता मला तर वाटतंय की प्रॉब्लेम तर येणार नाही असं वाटतंय कारण की इथं खांब आहे टर्न मारताना इथं मागे लागू शकतं तर आता पुढे जाऊया
मित्रांनो अशा छोट्या छोट्या गावात जर गाडी आली ना तर खूप प्रॉब्लेम येतो आपल्या गाड्यांना. जर तुम्ही पण बँडवाले असणार तर पहिले चेक करत जा मग गाड्या टाकत जायचा. तर कारण की जी लग्नवाली मंडळी असते तिकडून पण सांगते इकडनं गाडी टाका तिकडनं टाका इथून निघून जाईल. पण प्रॉब्लेम खरं आपल्याला येतो आपलं नुकसान होतो मित्रांनो. भरपूर मोठा आहे लय मोठा आहे ना अंतर लय मोठं आहे पण ना. यास इकडून इकडून वायरी लय खाली खूप मोठा एरिया आहे. आता काही समजत नाही मला पण आता इथपर्यंत येऊन लागलो पण पुढे अजून प्रॉब्लेम आहेत. पुढे पण वायरी खाली आहेत. बघू आपण चला आता बघूया आता निघाल्यावर घरात निघाल्यावरच आता कळेल आपल्याला कुठून टाकायची गाडी सांगतील ते आता. पण मला असं वाटतं तिकडनंच टाकावं लागेल गाडी कारण की इकडनं एकदम छोट्या गल्ल्या आहेत तिकडनं मोठा एरिया आहे. तर मित्रांनो लग्न लागलेलं आहे फायनली आता जेवायला बसताय पुरं.
मित्रांनो लग्न लागलं, सगळ्यांचे जेवण झालेत, आता सगळे पोर बसलेत इथं वाट बघताय. आता बाकीचे पोर गेलेत जेवायला, त्यांची वाट बघताय, गाडी तिथे लावली, आता निघावं लागेल आम्हाला परत ताराबादला. मित्रांनो हे बाबा आहेत आपले, ट्रम्पेट वाजवतात, त्यांनी आधार कार्ड आणलंय. आता आधार कार्ड चेक करू आपण त्यांचं वय किती. तर 1949 चा जन्म आहे त्यांचा. म्हणजे किती वय झालं त्यांचं, तरी 74 वय असेल त्यांचं, 74 वय आहे त्यांचं. तरी ते आता ट्रम्पेट वाजवण्याचं काम करतात मित्रांनो बघा. तर आप ते 74 वर्षाचे आहेत ते, समजून घ्या. आपल्याला वाजायला लागले ट्रम्पेट वाजू का आपण? लवकर आवरून घेऊ. त्यांचं वय 74 आहे, आमचं वय, माझं वय असेल तर 28 असेल, 29 वय असेल माझं. तर मला फुकायला लावली तर माझ्याकडनं जमणार नाही मला ते, आणि भरपूर ताकद लावा लागते मित्रांनो ट्रम्पेट वाजायला. इतके म्हातारे असून इतकं किती कष्ट आहेत बघा आपण, त्या कामामध्ये किती कष्ट आहेत. असं बँडवाल्यांचं काम राहतं मित्रांनो, त्यांना त्रास देणं पण गुन्हा आहे. तर कधी पण बँडवाल्यांना त्रास देऊ नका मित्रांनो, ते आपल्या पोटासाठी काम करत राहतात. मित्रांनो फायनली आपण ताराबादला पोहोचलोय आणि बरेच वाजले, 6 वाजून गेले आम्हाला इथं पोहोचायला, कारण की रस्ता एकदम खराब होता. तर ब्लॉग आपला एंड करायचा आहे आता. तर उद्या आपल्याला कोटबेलला इथे मांडो आहे, उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला येईल. तर भेटूया उद्या कोटबेलला. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर आजसाठी एवढंच, धन्यवाद.